नमस्कार, विदर्भ ट्विस्ट या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत पौष्टिक असे घरगुती मोमोज. लहान मुलांची धाव सर्वात जास्त वळलेली आहे ती म्हणजे फास्ट फूडकडे, आणि मोमोज तर त्यांना खायला आवडतातच. त्यासाठी लागणारे साहित्य आहे सिमला मिर्च, अद्रक, पत्तागोबी, बीट आणि गाजर आणि एक छोटी हिरवी मिरची. हे संपूर्ण आपल्याला छान बारीकसर असे खिसून घ्यायचे आहे. आता लागणार आहे ते आपल्याला कव्हर करण्यासाठी. आता जनरली इथे मैदा वापरतात, परंतु आपल्याला मैदा वापरायचा नाही, म्हणूनच मी पौष्टिक असे म्हटले. इथे तांदळाचे पीठ व गव्हाचे पीठ एक एक वाटी मी इथे घेतले आहे. दोन्ही पीठ आपल्याला सम प्रमाणामध्ये घेऊन छान ते भिजवून घ्यायचे आहे. थोडं चवीपुरतं मीठ आणि थोडं ऑइलसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे, कारण मैदा जो आहे तो शरीरासाठी योग्य नसतो आणि छोट्या मुलांना तर बिलकुल नाही. म्हणून तुम्ही जर अशा पद्धतीने मोमोज दिले तर त्यांना आवडतीलही आणि ते पौष्टिकही असतील. इथे मी दोन्ही पीठ मिक्स करून छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. व्हेजिटेबलच्या फोडणीसाठी लागणारे साहित्य: कांदा, लसूण, हिरवी मिरची, आलं, मीठ, जिरे, एक चमच सोया आणि एक चमच टोमॅटो सॉस. आणि हो, लहान मुलांचा आवडता म्हणजे मॅगी मसाला आपण यामध्ये ॲड करणार आहोत. पॅन घेऊन त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत. जिरे घातल्यानंतर चिरलेला कांदा, चिरलेली मिरची, चिरलेलं आलं, लसूण हे सर्व आपल्याला यामध्ये घालून छान लो फ्लेमवरती परतवून घ्यायचे आहे. हे परतवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस आणि मॅगी मसाला यामध्ये आपण ॲड करणार आहोत. यामध्ये मी अजिनोमोटोचा वापर केलेला नाही आहे, कारण ते जरी खायला टेस्टी असलं तरी शरीरासाठी ते हानिकारक आहे, म्हणून मी ते इथे यूज करत नाही आहे. टोमॅटो सॉसऐवजी तुम्ही घरी टोमॅटो प्युरीसुद्धा यूज करू शकता. संपूर्ण खिसलेल्या व्हेजिटेबल्स आपल्याला यामध्ये घालायचे आहेत आणि छान अशा परतवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली टेस्टी अशी स्टफिंग तयार होईल. हे व्हेजिटेबल थंड होईपर्यंत आपण इकडे स्टीमर तयार करून घेऊया, जेणेकरून आपल्याला मोमो स्टीम करायला सोपे जाणार. इथे आपण छोटे गोळे करून घेतले आणि त्यामध्ये पोळी लाटून माझ्या आवडीनुसार मी आकार दिले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. संपूर्ण मोमोज मी इथे तयार करून घेतले आणि नंतर जी आपण चाळणी ठेवलेली होती त्याला वाफेवरती छान स्टीम करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर हे अशा प्रकारे स्टीम झालेले आहेत आणि मी सर्व्ह करणार आहे ते घरगुती सेजवान चटणीसोबत. सेजवान चटणीचा आहे, मी व्हिडिओ लवकरच आपल्यासोबत शेअर करते आहे. बघू शकता तुम्ही छान असे पौष्टिक मोमोज रेडी आहे. तुम्ही तुमच्या घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओला लाईक शेअर करा. थँक्यू.